सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीत वारंगणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधनाचा सोहळा। सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीत वारंगणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधनाचा सोहळा चांगलाच पार पडला। यावेळी वारंगणा महिलांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधत आपल्या पाठीशी राहण्याचे वचन मागितले। यावेळी अपघाताने आणि काही अडचणीमुळे वेशा व्यवसायात आलेल्या महिलांचे बंधुप्रेम पाहून विश्रामबाग पोलीस अधिकारी कर्मचारी चांगलेच भारावले। कार्यक्रमात स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, एपीआय अमित कुमार पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेचे ब्रँड अम्बेसिडर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, जमीर कुरणे, सादिक शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। आज सुंदरनगर येथे रक्षाबंधनच्या अनुषंगाने सुंदरनगर मधील भगिनींच्या हस्ते आम्हाला सर्व पोलिसांना आणि सामाजिक कार्यकर्ते यांना रक्षाबंधन करून आमची औक्षण केलेले आहे। त्याबद्दल मी सर्व इथल्या सुंदरनगरच्या भगिनींना मी आश्वासित करतो की यापुढे तुम्हाला काही एक अडचण आली तुम्ही माझ्याकडे एक भावया नात्यानं तुम्ही कधीही या। 12 रात्री 12 वाजता जर मला तुम्ही हाक दिली तर मी तुमच्या हाकेला साथ देऊन तुमचं संरक्षण करण्यासाठी मी इथं आज राहणार आहे। वर्षीप्रमाणे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुंदरनगरमध्ये घेण्यात आला। त्याच्यासाठी विश्रामबागचे पोलीस स्टाफ, आपल्या महापालिकेचा कर्मचारी स्टाफ, तसेच इथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। पूर्ण सगळ्या आमच्या वारांगणा महिलांनी या ठिकाणी सगळ्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला।